मच्छिंद्र फडके हे खारघर सेक्टर 13 मध्ये राहत असून त्यांचा जनरेटरचा व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री 8:30 च्या सुमारास फडके यांना सेक्टर 35 मध्ये 3 दिवस जनरेटर भाड्याने पाहिजे असल्याचा फोन आला, परंतु फडके यांना त्या दिवशी ती ऑर्डर पूर्ण करता आली नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी 8:30 वाजता पुन्हा फोन आला, त्यानुसार सेक्टर 35 मधील गणपती मंदिराजवळ या असे सांगण्यात आले आणि तेथूनच त्यांचे अपहरण करण्यात आलं. या घटनेबाबत मच्छिंद्र जोमा फडके यांनी मल्हार टीव्हीकडे अधिक माहिती दिली. मला जनरेटर बुकिंगसाठी फोन केला, सेक्टर 35 ला बोलवून घेतला, जनरेटर 4-5 दिवस पाहिजे म्हणून. आणि माझी गाडी साईडला लावून त्यांच्या गाडीत मला बसवलं साईड डाक्टरसाठी. एका साईडवर गेलो, ते कार्ड दिला इथे जनरेटर पाहिजे म्हणून. नंतर मी पुढे बसलेला होतो, त्याही शाल घेऊन माझा फास लावण्याचा प्रयत्न केला. फास लावला, त्याच्यानंतर ते मागचा टेका असतो तो मागे पडला, त्याच्यामुळं मी वाचलो. नंतर माझ्या छातीवर डायरेक्ट असा कोयता लावला, म्हणजे तुला कापूनच टाकतो, 10 लाख रुपये पाहिजेत. मी घोटगावात उरी टाकली, गाडीतून एक पोरगी आली आडवी, त्यावेळेला मी उरी टाकली आणि वाचवा वाचवा म्हणून एका घरात घुसलो. मग त्या घोटगावच्या लोकांनी मला घरात घालून चहा वगैरे दिला, त्याही मला वाचवलं, त्याही व्यवस्थित सुरू केली. तळोजा पोलीस स्टेशनला त्याही फोन केला, तळोजा पोलीस स्टेशनची गाडी आली, मला गाडीत टाकून तळोजा पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथून सेक्टर 35 ला हा का हे झाले म्हणून खारघर पोलीस स्टेशनला ते आणलं. खारघर पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत सर्जेराव हे पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.